नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे 8 ऑक्टोबर रोजीची पावसाची अपडेट. 8 ऑक्टोबर रोजी नेमका राज्यामध्ये पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे, कोणत्या भागामध्ये मुसळधार, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागामध्ये वातावरण कोरडे असेल, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज आणि हवामान अभ्यासक पंजाब डॉक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जे आहे ते तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 7 ऑक्टोबरपासूनच आपल्याला धुमधार अशा मुसळधार अशा पावसाची सुरुवात झालेली दिसून येते. अनेक भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे, जोरदार पाऊस झालेला आहे आणि 8 ऑक्टोबर रोजी हा पावसाचा जोर वाढणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाचा प्रभाव बघायला मिळणार आहे. पावसाचं जे स्वरूप आहे ते मेघगर्जनेसह व अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह राहणार आहे. यामध्ये आज 8 ऑक्टोबर रोजी सर्वाधिक पावसाची जी नोंद होणार आहे ती म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर मराठवाड्याच्या काही भागांमध्ये. अशा प्रकारे या संपूर्ण भागांमध्ये आज आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसणार आहे. विदर्भामध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो विदर्भाकडनं होत नंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये सक्रिय राहणार आहे. यामध्ये विदर्भातील, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये पुढील 3 ते 4 तासांमध्ये अत्यंत मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला सक्रिय झालेला दिसेल. अतिशय जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला दुपारी 2 ते 3 वाजल्यापासून सक्रिय होताना दिसणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, पांढरकवडा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला दुपारी 4 वाजल्यानंतर अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसेल. दुपारी 1 वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव आपल्याला दिसून येईल. त्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन आपल्याला 4 नंतर अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये सक्रिय होताना दिसून येईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये दुपारी 3 ते 4 वाजल्यापासूनच पावसाची सक्रियता आपल्याला हलक्या स्वरूपात बघायला मिळेल. त्यानंतर सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये सक्रिय राहणार आहे. पावसाची सक्रियता ही मेघगर्जनेसह आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकचा जो भाग आहे या भागामध्ये मात्र अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. या भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्रतेने सक्रिय असल्यामुळं अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता आपल्याला त्र्यंबक, नाशिक या भागामध्ये दिसून येईल. त्यानंतर आपल्याला मुंबई, ठाणे, पुणे, नगर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे. यामध्ये आपल्याला पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अत्यंत मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहणार आहे. पावसाची जी सक्रियता आहे ती पुढील येत्या 6 ते 7 तासांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस आपल्याला सक्रिय दिसेल तर अनेक भागांमध्ये पावसाची रिमझिम ही सक्रिय राहणार आहे. त्यानंतर कोकणामध्ये सुद्धा सर्वाधिक पावसाचा आपल्याला प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय दिसेल. अनेक भागांमध्ये रिमझिम हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील सक्रिय दिसणार आहे. मात्र दुपारी 3 ते 4 वाजल्यापासून वातावरणामध्ये मोठा बदल होऊन त्या ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस बरसण्याची दाट शक्यता वर्तवली गेलेली आहे. सर्वाधिक जो पाऊस आहे तो समुद्र किनारपट्टीवरील भागात होणार आहे. अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पावसाचा तो प्रभाव असणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये आपल्याला पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड हा जो भाग आहे या भागामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत हलक्याशा उन्हाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण सक्रिय होऊन दुपारी 4 वाजल्यापासूनच पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. त्यानंतर पुढील 1-2 तासांमध्ये अत्यंत जोरदार अशा प्रकारचा पाऊस 5 ते 6 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, पैठण या भागामध्ये सक्रिय झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळणार आहे. पावसाची जी सक्रियता आहे ती पुढील येत्या 4 ते 5 तासांमध्येच आपल्याला बघायला मिळेल. 4 ते 5 तासांमध्येच आपल्याला रिमझिम अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात झालेली दिसेल व त्यानंतर अनेक भागांमध्ये काही तासांमध्येच मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसणार आहे.
त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार करता मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा प्रभाव बघायला मिळणार आहे. शिरवळ, त्यानंतर जेजुरी, दौंड, सासवळ हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून अत्यंत जोरदार असा पाऊस सक्रिय दिसेल. दिवसभर सुद्धा रिमझिम अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूरचा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसेल. पावसाला जास्त जोर नसणार आहे, परंतु अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवली गेलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये आज आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला दिसून येतो आहे. अनेक भागांमध्ये अत्यंत जोरदार अशा प्रकारचा पाऊस होणार आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो आपल्याला कोकण, विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो आहे. या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार 8 तारखेला 8 ऑक्टोबर रोजी पावसाचा सर्वाधिक जोर आपल्याला बघायला मिळेल आणि हा पावसाचा जोर 13 ते 14 ऑक्टोबरपर्यंत सक्रिय असणार आहे असासुद्धा हवामान अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. त्यामुळं हा हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर हीच होती आपली 8 ऑक्टोबर रोजीची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट्स तुम्हाला सर्वसाधारण मिळत जातील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.